नमस्कार। इंस्टंट टेस्टी आणि जाळीदार असा झटपट होणारा नाश्ता आज आपण बघणार आहोत। नेहमी नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न पडतो, तर बघूयात हा जाळीदार आणि टेस्टी नाश्ता। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे। मी इथे 3 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। त्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, त्यानंतर 1 चमचाभर जिरे, त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत चवीनुसार। आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं लिंबू घालून घेऊयात, जेणेकरून याचा खूप छान असा स्वाद येईल। हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात। छान अशी पेस्ट आपली तयार आहे। त्यानंतर मी इथे एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ आपण घालून घेणार आहोत, म्हणजेच बेसन पीठ। दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे मी इथे। 1/2 चमचा हळद, त्यानंतर 1/2 चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। 1 चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ घेणार आहोत आपण। आणि त्यानंतर ओवा, आवडत असल्यास थोडेसे पांढरे तीळ आणि मिक्सरमधून वाटून घेतलेली आपण पेस्ट यामध्ये घालून घेऊयात। हे सारे इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आपल्याला याचं बॅटर पातळसर बनवायचं आहे, पण तरीही थोडं थोडंसं पाणी घालून सुरुवातीला आपण याला व्यवस्थितपणे फेटून घेऊयात, जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत। आणि परत थोडंसं पाणी घालून आपण पातळसर असं बॅटर याचं बनवून घेणार आहोत। 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन पीठ, या मेजरमेंटसाठी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी लागते। तुम्ही बघू शकता या प्रकारे अजून थोडंसं पाणी घालून मी याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही कन्सिस्टन्सी आलेली आहे। तर आपण याला 3 ते 5 मिनिट भिजत ठेवूयात, त्यामुळे रवा छान भिजतो, आपलं बॅटर छान असं तयार आहे। मी इथे एक फुलपात्र घेतलेलं आहे, यामध्ये थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर मी इथे एक पॅन घेतलेला आहे, पॅनवर थोडंसं तेल घालून घेऊयात आणि हे तेल ब्रशच्या साह्याने व्यवस्थितपणे पसरवून घेतलेले आहे आणि त्याला टिश्यू पेपरने पुसून घेतलेले आहे। यामुळे खूप ऑइलीही होत नाही आणि कमी तेलामध्ये क्रिस्पी असा नाश्ता तयार होतो। तर तुम्ही बघू शकता मी इथे फुलपात्राच्या साह्याने व्यवस्थितपणे बॅटर सगळ्या बाजूने पसरवून असं टाकलेलं आहे। मीडियम गॅसवरच आपण हा नाश्ता बनवणार आहोत। 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता वरतून पूर्ण असं ड्राय झालेलं आहे। यावर थोडंसं 3 ते 4 थेंब तेल घालून घेणार आहोत, जेणेकरून याच्या कडा व्यवस्थितपणे सुटतील आणि याला आपण एका उलथण्याच्या साह्याने साईड साईडने काढून घेऊयात। काढताना हळूवारपणे काढायचं आहे, जेणेकरून हे तुटणार नाही आणि व्यवस्थितपणे असा तयार होईल। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे सगळ्या बाजूने मी याला काढून घेतलेलं आहे। आपण याला फोल्ड करून आपला हा नाश्ता तयार आहे। आपण अजून एकदा बघूयात, व्यवस्थितपणे जाळी येण्यासाठी याला साईड साईडने आधी पसरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मध्यभागी आपण हे बॅटर थोडंसं घालून घेऊयात आणि त्यानंतर थोडंसं तेल घालून याच्या कडा सुटतील या प्रकारे त्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम कमी वेळेत आणि झटपट होणारा नाश्ता नक्कीच हा आहे आणि टेस्टलाही खूप छान आहे, तुम्ही नक्की करून बघा। हळूवारपणे साईड साईडने आपण याला काढून घेऊयात। आणि त्यानंतर तुम्ही याला दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊ शकता। छान अशी जाळी आलेली आहे, तर तुम्ही नक्की बनवा आणि कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा।
आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.